काय मराठी मंडळी, सबस्क्राईब केलंय की नाही चॅनल अद्याप? नाही मग करा की लवकर, आणि बाजूला घंटीचं वळण दिसेल ते दाबायला देखील विसरू नका. आणि काँग्रेससाठी महत्वाचा आणि प्रतिष्ठेचा मानला जाणारा, खास करून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातील काँग्रेसचे दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी प्रतिष्ठेचा असलेला विधानसभा मतदारसंघ म्हणजे त्यांचा कराड दक्षिण हा विधानसभा मतदारसंघ. 2014 या विधानसभा मतदारसंघामध्ये पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसकडून, विलासराव पाटील अपक्ष जे की राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत होते, आणि अतुल भोसले भाजपाकडून अशी तिरंगी लढत बघायला मिळाली होती. आणि या तिरंगी लढतीमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी बाजी मारली. आणि आता पुन्हा एकदा कराड दक्षिण या पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत बघायला मिळण्याची दाट शक्यता आहे. कारण 2014 पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधामध्ये विधानसभेच्या मैदानात उतरलेले विलासराव पाटील जे की काँग्रेस सोबतच आहेत, त्यांचे पुत्र उदयसिंग पाटील यांना आता काँग्रेसकडून तिकीट हवं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी थांबून काँग्रेसनं आता आपल्याला संधी द्यावी अशी त्यांची मागणी आहे. आता पृथ्वीराज चव्हाण यांच्या निर्णयावर सगळं काही अवलंबून आहे. मात्र पृथ्वीराज चव्हाण माघार घेतील किंवा थांबतील आणि उदयसिंग पाटील यांना संधी मिळेल अशी शक्यता तुर्तास फार कमी आहे. कारण साताऱ्याच्या पोटनिवडणुकीमध्ये उदयनराजे भोसले यांच्या विरोधामध्ये पृथ्वीराज चव्हाण मैदानामध्ये उतरतील अशा बातम्या समोर आल्या होत्या. आणि त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं होतं की आपण विधानसभाच लढवणार आहोत. त्यामुळे कराड दक्षिणमधून पृथ्वीराज चव्हाण हेच काँग्रेसचे उमेदवार असतील हे जवळपास निश्चित आहे. आणि जर तसं झालं तर मग काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण, उदयसिंग पाटील हे अपक्ष आणि भाजपाकडून अतुल भोसले अशी तिरंगी लढत आपल्याला या मतदारसंघात बघायला मिळणार आहे. 2014 निवडणुकीमध्ये देखील विलासराव पाटील आणि अतुल भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना कडवं आव्हान दिलं होतं आणि जवळपास अटीतटीचा सामना या तीन उमेदवारांमध्ये बघायला मिळाला होता. त्यानंतर गेल्या 5 वर्षांमध्ये आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतुल भोसले यांना बऱ्यापैकी ताकद पुरवलेली आहे आणि त्यामुळं आता अतुल भोसले हे सुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांच्या समोर एक कडवं आव्हान उभं करणार आहेत. आता अगदीच या विधानसभा मतदारसंघामध्ये विजय नेमका कुणाचा होईल याचा तर्क लावणं कठीण आहे. कारण तिरंगी लढत होईल आणि अटीतटीचा सामना आपल्याला इथे बघायला मिळेल. विजयी आणि पराभूत उमेदवारांमधील विजयाचं अंतर सुद्धा फारसं आपल्याला या विधानसभा मतदारसंघामध्ये दिसणार नाही. आणि त्यामुळे आता पृथ्वीराज चव्हाण यांना महाराष्ट्रामध्ये फिरता येतं की नाही, की ते आपल्या कराड दक्षिण या विधानसभा मतदारसंघामध्येच अडकून पडतात हे सुद्धा बघण्यासारखं असणार आहे. तुम्हाला काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. की जर हे तीन उमेदवार मैदानामध्ये असतील, पृथ्वीराज चव्हाण, उदयसिंग पाटील आणि अतुल भोसले, तर विजय कुणाचा होईल? तुमची प्रतिक्रिया तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि विधानसभेचे सर्व अपडेट सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच आपल्या मराठी मंडळी या मराठी माणसांच्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला घंटीचं बटन दिसेल ते दाबायला देखील विसरू नका. लवकरच घेऊन पुढचा व्हिडिओ, तोपर्यंत रजा द्या. जय महाराष्ट्र.